नमस्कार माननीय आमचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी साहेब व माननीय आमचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब मी श्री रमेश रामचंद्र प्रभुदेसाई EPS95 पेन्शनधारक आहे. माझे वय 73 आहे. आज बुधवार दिनांक 6/10/21 रोजी पितृपंधरवडा संपत आहे. तरी कृपया आम्हा 65 लाख कामगारांना पेन्शन कमीत कमी 7,500 अधिक महागाई भत्ता असे द्यावे ही हात जोडून कळकळीची विनंती. या कोरोनाच्या महामारीत काही कामगारांना देवाज्ञा झाली व जे आहेत त्यांना तरी पोटापुरते पेन्शन द्या. 1995 पासून दरवर्षी वर्षाला ₹300 वाढवून जरी दिले असते तरी आज 25 वर्षांनी ₹7,500 मिळाले असते. असो नका अंत पाहू. आम्ही 65 लाख कामगारांनी सर्व प्रकारचे टॅक्स भरून सेवानिवृत्त झालो आहोत. ते सुद्धा 35 ते 40 वर्षी इमानाने नोकरी करून कष्ट करून दिलेल्या रकमेवर हे पेन्शन दिले जाते. हे कामगार चोर नाहीत अथवा कोणाला नाहक तासही देत नाही. तरी कृपया याचा त्वरित विचार व्हावा ही विनंती व त्यांचे आत्मे शांत करा. आज मी पितृपंधरवड्यात संपत आहे म्हणून 65 लाख कामगारांच्या वतीने जे पितृपक्षात म्हणतात ते पितृ अष्टक म्हणत आहे. जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविलं अशा नम्र स्मरतो त्या पितराना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजाना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला रूपाहीच सारी केली तयाना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजाना मिळो सदा गती मज पितराना विनंतीच माझी त्रिदेवताना कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्याना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजाना जोडू न करे विनंती तयाना अग्नी वरुण वायू आदिदेवताना सदा साय देवोनी उद्धरी पितराना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजाना वसुरुद्रादित्य स्वरूप पितराना सप्तगोत्रे एकोत्तर शतदी कुलाना मुक्तिमार्ग द्यावा उद्धरूनी त्याना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजाना करुणी सिद्धता भोजनाची तयाना पक्वान आवडीने बदवनी नाना सदा तृप्ती हो जोडी कराना नमस्कार साष्टांग त्या पितराना मनोभावे पूजनी तिला यवाने विप्रास देवोनी दक्षिणात्वरेने आशीष द्यावा आम्हा सकलाना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजाना सदा स्मृती राहो आपुलीचा आम्हा न्यून काय राहता माफी कराना गोड मानणी घ्यावे सेवाव्रताना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजाना श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. मला एवढंच म्हणायचं आहे की असे बरेच कामगार आहेत की खरोखर त्यांच्यात दयनीय अवस्था आहे. तर कृपया तुम्ही विचार व्हावा आणि आम्हाला कमीत कमी आम्ही एवढे जे पेन्शन मागतो आहे त्याचं विचार व्हावा आणि त्वरित पेन्शन मिळेल अशी आमची तुम्हाला त्वरित पेन्शन मिळेल असं व्हावं अशी माझी आम सगळ्यांच्या 65 लाख कामगारांच्या वतीने माझी विनंती आहे. श्री गुरुदेव दत्त. भारत माता की जय. जय महाराष्ट्र.